जून 2021 मधली उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली ती भेट तुम्हाला आठवते का? त्या एका भेटीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे धाबे दण आणलेले होते. राज्यातल्या भाजप आणि शिवसेनेतल्या नेते मंडळींना गुदगुल्या झाल्या होत्या. भेट झाली खरी, पण पुढे काही झालंच नाही. भेट आजवर एक सस्पेन्स राहिली. आता या सस्पेन्सवरचा पडदा हळूहळू हटतोय. त्या भेटीनंतर भाजप शिवसेना सोबत आले असते का? काय चुकलं, कुठे हुकलं गणी? पाहूया बडे मुद्दे. मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय बडे मुद्दे. मी विलास बडे. तुम्हाला आठवत असेल कोरोना काळ ओसरतानाचा तो सगळा काळ जून 2021 चा. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत गेले. पंतप्रधानांची शिष्टमंडळासोबत एक बैठक झाली. त्यानंतर पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरेंची एक वैयक्तिक भेट झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत गेलेले अजित पवार आणि अशोक चव्हाण हे वरिष्ठ नेते बाहेर थांबून होते. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली. पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेटीची उद्धव ठाकरेंनी इच्छा व्यक्त केली होती असं तेव्हा बोललं गेलं. या दोन बड्या नेत्यांमधली ही भेट अतिशय महत्त्वाची होती, कारण भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची मोदींसोबतची ती पहिली भेट होती. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. भेट झाली, पण त्याचा तपशील मात्र कधीच समोर आला नव्हता. सस्पेन्स कायम होता. आता 2 वर्षानंतर त्याबद्दलचा तपशील समोर येतोय. भेटीचा उल्लेख करत 3 नेत्यांनी 3 दावे केले. महाविकास आघाडीत असताना मित्रपक्ष राष्ट्रवादीतले नेते सुनील तटकरेंनी एक गौप्यस्फोट केलाय. मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं आणि ते परत भाजपसोबत जायला तयार होते. आपल्याला ही माहिती खुद्द संजय राऊतांनी दिल्याचा दाखला तटकरेंनी दिला. संजय राऊत यांच्याबरोबर बैठक झाली तेव्हा तिथं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे अतिशय विश्वासू मिलिंद नार्वेकरसुद्धा होते असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी संजय राऊतांनी मोदींबरोबरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आपलं मत बदलण्याची शक्यता होती आणि ते पुन्हा भाजपबरोबर जाण्याचा विचार करत होते असं सांगितल्याचं तटकरेंनी दावा केला. स्वाभाविकपणे तटकरेंच्या वक्तव्यानं राजकीय धुराळा उडाला. तो खाली बसण्याआधीच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी नवी माहिती उजेडात आणली, नवा दावा केला. दिल्लीत मोदींसोबत ठाकरेंच्या झालेल्या भेटीनंतर भाजपसोबत जायचं ठरलं होतं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, त्यासाठी आपण स्वतः मध्यस्थी करत होतो. उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडण्यासाठी आणि महायुतीत येण्यासाठी भाजपकडून 15 दिवसांचा अवधीसुद्धा मागून घेतला होता. पण यात कोण खलनायक होतं हे आम्हाला आजवर कळत नव्हतं. सुनील तटकर यांनी याबद्दलचा खुलासा केला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना न विचारता ही बातमी शरद पवारांपर्यंत पोहोचवली असं तटकरेंनी जो दावा केला त्या दाव्याच्या नंतर आता एक नवा दावा. याचा अर्थ महायुती न होण्यात राऊत यांचा मोठा रोल होता, ते खलनायक आहेत असा दावा आता केसरकर करतायत. आणि त्या भेटीबद्दलची एक नवी माहिती त्यांच्याकडून सुद्धा समोर येते. मोदी ठाकरे भेटीबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी सुद्धा एक दावा केला. मोदींसोबतच्या भेटीनंतर भाजपसोबत जाण्याचे आम्हाला तिम्हाच्या वरिष्ठ नेत्यांकडून संकेत मिळाले होते. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींमध्ये बंद दाराआड जी चर्चा झाली त्यातला बराचसा तपशील राऊतांनी आम्हा सगळ्या खासदारांना सांगितला होता. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी मोदी आणि उद्धव ठाकरे यांचं नातं कायम राहिल्याचं संजय राऊतांनी खासदारांना सांगितल्याचं सुद्धा शेवाळे म्हणाले. ठरल्याप्रमाणे 15 दिवसात भाजपसोबत पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला गेलेला होता, पण त्यातच भाजपच्या 12 आमदारांना विधानसभेत निलंबित करण्यात आलं. त्यामुळे दिल्लीतले नेते उद्धव ठाकरे यांच्यावर चिडले आणि पुन्हा युतीचा जो प्रयत्न सुरू होता तो बारगळला असंही राहुल शेवाळेंनी सांगितलं. मोदी उद्धव ठाकरे भेटीबाबत राऊतांच्या हवाल्यानं हे दावे केले असले तरी राऊतांनी मात्र हे सगळं खोटं आहे असं म्हटलंय. या भेटीत काय घडलं याबाबत आजवर भाजपच्याही कुठल्या नेत्याने किंवा स्वतः ठाकरेंनीसुद्धा कुठला खुलासा केलेला नाही आहे. निवडणुकीच्या पूर्वी युती करताना भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अशीच एक बंद दाराआड बैठक झाली होती. मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द त्यात दिला गेला गेला, सांगितलं गेलं, दावे प्रतिदावे त्यानंतर केले गेले, जाहीर शपथासुद्धा घेतल्या गेल्या. पण बंद दाराआड झालेल्या या दुसऱ्या बैठकीचा तपशील
आजवर कुलूप बंद होता तो काहीसा किलकिला झालाय असं म्हणावं लागेल. खरं तर राजकारणात कधीच काही अशक्य नसतं आणि कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याची प्रचिती गेली 4 वर्ष आपल्याला सातत्याने येते. पण कॅमेऱ्यासमोर जे दिसतं ते फक्त दाखवायचं आणि बंद दाराड असतं ते खरं राजकारण असतं याचा साक्षात्कार आपल्याला वारंवार होतो. मोदी ठाकरेंच्या बंद दाराड झालेल्या चर्चेचं गूढ नव्या दाव्यांनी अजून गहिरं झालंय हे नक्की. ते पूर्ण उकललेलं नाही आहे. 2019 पासूनच्या मागच्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता विचका झालाय. कोण कुणासोबत आहे हे नीट कळण्याआधी नवे समीकरण उदयाला आलेलं असतं. ओ टी टी प्लॅटफॉर्मवरच्या त्या वेबसिरीजमध्ये सुद्धा नसेल इतका ड्रामा, ट्विस्ट आणि टर्न महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सगळेजण पाहतोय. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद दाराआड झालेल्या बैठकीतील या वेगवेगळ्या गौप्यस्फोटांनी राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट आला आहे. हे सगळे ट्विस्ट पाहून तुमचं कितीही डोकं भंजाळलं असलं तरी अजून तुम्हाला बरंच काही बघायचं आहे. कारण अशा कितीतरी कुलूपबंद गोष्टी आहेत ज्याच्यावरचा पडदा अजून उठलेला नाही आहे. आपल्याला ते सगळं बघायचं आहे, त्यामुळे तयार राहा. आज बडे मुद्द्यामध्ये आपण इथे थांबतोय. धन्यवाद.